माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे, त्यासाठी जास्त काही खर्चिक बाब आहे का? काही खर्च नाही, झिरो पैशामध्ये आपण हे बँक उघडू शकतो। जसं आपल्याला झिरो बँकेमध्ये आपल्याला झिरो पैशामध्ये बँकेमध्ये खातं उघडून करायचं असतं, तसंच आपल्याला ह्या बँकेमध्ये सुद्धा झिरो बॅलन्समध्ये आपण हे खातं उघडू शकतो। आणि आज जर बघायला गेलं तर हे कन्सेप्ट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपण इकडे रन करतोय। ह्याच्यामध्ये असं पहिला टप्पा असा आहे की ह्या सफाई बँकेमध्ये आपण जे काय आपण दररोजच्या जीवनामध्ये एक खाऊ खातो आणि खाऊ खाल्यानंतर हे काही प्लास्टिक असतं, एक पिशवी असतात, हे आपण फेकून दिल्यानंतर त्याचं कचऱ्यामध्ये रूपांतर होतं। एकदा का ती मातीमध्ये मळली की त्याला आपण कचरा म्हणतो, पण जोपर्यंत हे आपल्या हातामध्ये चांगले असते तोपर्यंत आपण त्याच्यातला खाऊ खातो। आणि हा असा घटक आहे की तो कधीही विघटन होत नाही। हा जर तुम्ही जर जमिनीवरती टाकला तर याचं कधीही विघटन होत नाही, हा तसाच तसा राहतो। आपल्याकडे असे मोकळ्यावर पडलेली असेल तर जनावरंसुद्धा याला खातात आणि खाल्यानंतर तो जनावरसुद्धा जगवण्याची शक्यता असते, कारण हा जनावरांना खायलासुद्धा उन्हाळ्यामध्ये काही मिळत नाही, गवत वगैरे मिळत नाही, त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती जाऊन गुरं हे प्लास्टिक खातात। आणि त्यामुळे आपल्या या एका गोष्टीमुळे किती जणांचा जीव जातो तर बऱ्याच लोकांचा हा जीव जाण्याची शक्यता असते। आणि म्हणून मग काय केलं की आपण आतापासून आजपासून आपल्या या काळी जिल्हा परिषद शाळा काळी धोण या शाळेमध्ये हा आपण उपक्रम सुरू करणार आहे। करायचा का? हा, तर याच्यामध्ये काय काय टप्पे आहेत हे मी तुम्हाला समजावून सांगतो की याच्यामध्ये आपण जे काही खाऊ खाणार आहेत त्यामधले रेपर्स जे आहेत ते रेपर्स आपण घरी साठवून ठेवायचे आहे, किंवा शाळेमध्ये जर तुम्ही आणला असेल खाऊ तर तुमच्या दप्तरामध्ये ठेवायचं आहे। आणि आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 6 दिवस आपल्याला असतात, बरोबर ना? आठवड्याला 7 आहेत, पण त्यातला रविवार हा आपला सुट्टीचा दिवस आहे। तर सुट्टीच्या दिवशी आपल्याला आनंद घ्यायचा, खेळायचं असतं, वागडायचं असतं, परंतु शाळेमध्ये येताना आपल्याला एक वार आपण ठरवायचा आहे। तो वार सर सांगतील की त्या वाराच्या दिवशी आपण जे काही आठवडाभरामध्ये जे काही खाले असेल, रेपर्स खाले असतील किंवा बिस्किट खाले असेल किंवा XYZ आपल्या घरामध्ये बऱ्याच वस्तू ह्या घरामध्ये आणल्या जातात, म्हणजे आपणच नव्हे तर आपले आई वडील सुद्धा विविध वस्तू आणतात, किंवा आपल्याकडे चहा वगैरे असतात आपण करतो त्याचे जे काही प्लास्टिक वगैरे आपल्या घरामध्ये गोळा होतात ते आपण